अनिताच्या सासरची लोक जुन्या विचारांची होती जेव्हा त्या घरात अनिताच्या लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हाच अनिताला कळालं होतं की तिच्या सासरकडची मंडळी कशी आहेत कारण तिच्या होणाऱ्या सासूने पहिल्याच भेटीत वीस लाख रुपये हुंडा मागितला होता अनिताने आपल्या आईला सांगितलं आई ही लोक लग्नाच्या आधीच एवढं सगळं मागतायत मला अशा ठिकाणी लग्न करायचं नाहीये पण अनिताची आई म्हणाली अगं पोरी मुलाकडची लोक हुंडा मागणारच आपण मुलीकडचे आहोत आपल्याला हुंडा द्यावाच लागेल आणि ते कुटुंब श्रीमंत आहे त्या घरात लग्नानंतर तू अगदी सुखी राहशील पण तरीही अनिताला हे मान्य नव्हतं पण अनिताला त्याच्याशी लग्न करावं लागलं कारण तिच्या आईने तिला तशी शपथ दिली होती अनिताने स्वतःला समजावलं आणि लग्न करून ती सासरी आली ये ये सुनबाई कधी एवढं मोठं घर बघितलंयस का कस वाटतंय या घरची सून म्हणून मला थोडा वेळ लागेल आई तो तर लागेलच पण या घरचे काही नियम आहेत या घरच्या सुनबाईंना नेहमी डोक्यावर पदर घेऊनच फिरावं लागेल आणि आमच्या घरच्या सुना परपुरुषांबरोबर बोलणार सुद्धा नाहीत तिच्या सासूबाई तिला शंभर नियम सांगतात आणि हे ऐकून अनिता खूपच अस्वस्थ झाली ती आपल्या खोलीत जातच होती तेव्हाच तिच्या सासूने तिला अडवलं कुठे चाललीयेस मी माझ्या खोलीत चालली आई नवीन लग्न झालंय म्हणून तू काही आरामात बसणार आहेस असं अजिबात चालणार नाही इथे आत्ता लगेच कामाला लाग स्वयंपाकघरात तुझी मोठी जाऊ काम करतेय जाऊन तिची मदत कर जरा ठीक आहे आई अनिता स्वयंपाकघरात गेली जिथे तिची जाऊ सरिता स्वयंपाक करत होती आल्या आल्यास तुला आईंनी सगळे नियम सांगितले ना हो ताई इथे आल्यावर मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं <laughs> मग माझा विचार कर जरा चार वर्षात मी एकदाही माहेरी गेलेली नाहीये एकदा पण नाही हे भगवान काय करणार मग अग लग्न झाल्यानंतर या तालावर नाचायला लागतं असोच जाऊ दे हळूहळू तुलाही समजतील गोष्टी आज तुझी लग्नाची पहिली रात्र आहे त्याचा काय विचार केलाय तू ते सांग ताई तुम्ही पण ना ओ हो हो किती लाजतीयेस बरं असो तुला काहीही प्रॉब्लेम असेल तरी मला सांग त्याच क्षणी या दोघी जावा जावा खूप छान मैत्रिणी झाल्या नंतर खूप रात्र झाल्यावर अनिता सजून सजून आपल्या रूम मध्ये जाऊन बसली होती आणि तिचा नवरा अमित मात्र त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करत होता पार्टीत घेतले होते आणि गाडी चालवत तो घरी येत होता नशेत त्याचा स्वतःचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात तो मृत्यूमुखी पडतो ही गोष्ट जेव्हा अनिताला कळते काय झालं तुम्ही कुठे निघून गेलात आज तर आपली लग्नाची पहिली रात्र होती माझं आयुष्य सगळं संपून गेलं आता अनिताची सासू अनितालाच दोष देऊ लागली तुझ्यामुळेच मेलाय माझा पोरगा तू अपशकुनी आहेस घरी आल्या आल्यास नवऱ्याचा जीव घेतलास तू मी काय केलं आई तुम्ही ऐकलं ना की त्यांनी ड्रिंक्स घेतले होते म्हणून मुलांना अशा सवयी असतातच पण तूच आहेस तू चांगली तर ही वेळ आलीच नसती खोट आहे हे सगळं ऐकल्यानंतर ती बिचारी अजूनच जास्त रडू लागली मग तिची मोठी जाऊ तिथे येते आणि तिला म्हणते रडू नकोस ग याच्यात तुझी काहीच चूक नाहीये अनिताच्या नवऱ्याचे अंत्यसंस्कार होता क्षणी था इकडे तिच्या सासूचे अत्याचार मात्र वाढत राहतात ती अनिताकडून खूप काम करून घ्यायची आणि तिला सतत टोमणे मारत फिरायची एक दिवस अनिताची आई तिला भेटायला आली अनिता रडत रडत आपल्या आईला म्हणते हे कुठल्या घरात पोरी मला माफ कर मला जराही कल्पना नव्हती की तुझी सासू इतकी वाईट असेल मला वाटलं होतं लग्नानंतर तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील पण आता तर माझा नवराही राहिला नाही आई मग मी या घरात राहून काय करू तेव्हाच तिची मोठी जाऊ सरिता तिथे येते हो सरिता तू दुसरं लग्न कर लग्न कोण करणार आहे माझ्याशी लग्न मुलगा लागेल तसंही तुझं वय काही जास्त नाहीये आणि तुझी पहिली रात्र सुद्धा झालेली नाहीये आपल्याला नक्कीच कुणीतरी चांगला मुलगा मिळेल माझा भाऊ मला भेटायला येणार आहे आणि त्याला काही कळतच नव्हतं तेवढ्यात तिची आणि तिच्या सासूचा वाद सुरू झाला तिची सासू तिच्या आईला म्हणते तुमच्या पोरीने माझ्या मुलाला मारून टाकले ती या घरात आली आणि म्हणून माझा मुलगा मला सोडून गेला हे काय बोलताय तुम्ही कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही हे असलं ज्ञान माझ्या पुढे नका ज्या पोरीमध्ये खोट आहे त्या लोकांना हे असलं बोलणं शोभा देत नाही माझ्या पोरीमुळे जर एवढेच प्रॉब्लेम होत असतील तर मी तिला इथून घेऊन जाते अशी कशी ती कुठेही जाणार नाही घरातलं काम करायला तर आणलं होतं तिला मी इथे असाच वाद वाढत राहिला तेवढ्यात सुमनचा भाऊ अनिवेश तिथे आला अनिवेशला बघता क्षणी अनिताच्या हृदयाची घंटी वाजली तो खूपच उंच आणि हँडसम होता तिला पाहिलं मग सरिता म्हणते अरे इकडे ये मी तुझी ओळख करून देते ही आहे अनिता हॅलो अनिता मला काही सांगितलंय आता ज्याच्या नशिबात जे होत ते अनिमेश तू जरा माझ्या खोलीत ये मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय सरिता आपल्या खोलीत अनिमेशशी बोलत होती आणि तिने अनितासाठी त्याला एक चांगलं स्थळ शोधण्याची विनंती केली अगं पण तिला हे आवडणार आहे का माहित नाही पण आपल्याला प्रयत्न करायला हवाय पण कोणीतरी मुलगा तर शोधादी कोणी आहे का असा हो दीदी मला अनिताशी लग्न करायचंय तू फक्त तिला आणि तुझ्या सासूला समजावून सांग अरे वा पहिल्या भेटीतच तुला हे सुचलं आणि ते ऐकून ती रागाने लालबुंद झाली तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या समोर असं बोलण्याची सगळ्या समाजात माझं काय नाक कापायचंय तुला आई तिने तिची लग्नाची पहिली रात्र सुद्धा केली नाहीये मग मग काय काय आयुष्यभर विधवा विधवा म्हणून जगणार आहे का झालं मी पण तर सगळं आयुष्य काढलंय ना आतापर्यंत विसाव्या वर्षीच माझा नवरा मला सोडून गेला होता आई मग तुम्हाला चांगलं माहितीये की विधवा म्हणून राहण्याचं दुःख काय असतं ते मग तुम्ही हेच दुःख अनिताला का देताय थोडा विचार करा आई तिच्या मनावरती काय परिणाम होत असेल ते एवढं बोलून ती तिथून निघून गेली मग तुम्ही अनितालाही असंच दुःख देणार आहात का तुमची दोन मुलं आहेत पण अनिताकडे कोण आहे विचार करा आई अनिताचं काय होत असेल एवढं बोलून सरिता तिथून निघून गेली रात्रभर तिची सासू विचार करत होती आपला नवरा गेल्यानंतर ती सगळं काही विसरून गेली होती तिच्या दोन मुलांनीच तिचा सांभाळ केला होता अनिता मला माफ कर संपूर्ण आयुष्य एकटीच राहिल्यामुळे मला ही गोष्ट कळालीच नाही मी तुझ्या बरोबर खूप चुकीची वागले तू लग्न लग्न मी बरोबर आहे घरातून होईल आई <laughs> आपल्या सासूला जवळ घेतलं एक आठवड्यानंतर अनिमेश बरोबर अनिताचं लग्न झालं आणि अशा प्रकारे मोठ्या जावेने छोट्या जावेच लग्न लावून दिलं आणि आता अनिता आने अनिमेश बरोबर अगदी सुखाचा संसार करू लागली होती मीरा ए मीरा चल बर मला जरा लवकर कणिक म्हणून दे मी पटापट पोळ्या करून घेते नाही आई मी नाही मळू शकत मी हाताला मेहंदी लावलीये मीरा सकाळी सकाळी पुन्हा तू मेहंदी लावून बसलीस खूप झाली झालीयस तू खरंच मला कामात मदत करायला नको म्हणून बघावा तेव्हा हाताला मेहंदी लावून बसलेली असतेस चल आता जा आणि लवकर हात धुवून माझ्याकडे ये मला कामावर जायला उशीर होतोय आई तू कर बघ ना मी किती सुंदर डिझाईन काढलाय जशी आईची नजर मीराच्या मेहंदीवर पडते तिचा राग क्षणात थंड होतो ती मीराला म्हणते अरे वा मीरा तू तर खूपच छान मेहंदी काढलीस हो आई मला काल त्या शांती दिदीने पुस्तक दिलं होतं त्यात खूप छान छान डिझाईन काढलेल्या आहेत त्यातूनच बघून काढलीये मी छान ना हो हो खूपच छान काढलीये अगं पण मला तर ओ हो हो पुन्हा अडकवलंस ना तू मला तुझ्या बोलण्यात मला आधीच एकतर उशीर झालाय त्यात तू महाराणी हाताला मेंदी लावून बसलीयस आई तू टेन्शन कशाला घेतेस एक दोन तासात माझी मी घरातली सगळी काम करेन तुझी मीराच बोलणं मान्य करून कावेरी कामावर निघून जाते ती एका मोठ्या सोसायटीतल्या घरांमध्ये काम करायची आणि त्याच पैशातून ती स्वतःच आणि मीराचं पोट भरायची कावेरीच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी तास निधन झालं होतं तेव्हापासून कावेरीवरच सगळी जबाबदारी होती मीरा पण घरच्या कामात तिची सगळी मदत करायची मीराला मेहंदी काढायला खूप आवडायचं तिने आपल्या घराच्या मागे मेहंदीची खूप सारी झाडं लावली होती ती त्या झाडांची खूप काळजी घ्यायची ती स्वतःच त्या मेहंदीची पानं वाटून आपल्या हातावर काढण्यासाठी मेहंदी तयार करायची मग एक दिवस मीरा आपल्याला या जागेत थोडीफार शेती पण करायला पाहिजे बाळा या मेहंदीच्या पानांनी थोडीच काही कमाई होते शेती केली तर निदान काहीतरी पैसे तरी मिळतील नाही आई माझ्या मेहंदीच्या झाडांना हात पण लावू नकोस बाजारातून मेहंदी विकत आणायला तर आपल्याकडे पैसे नाहीये मग हे तरी राहू दे ना हे बोलताना मीराच्या डोळ्यात पाणी आलं कावेरी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते मीरा बाळा मला माहितीये मेहंदी लावायला तुला खूप आवडतं पण आपली परिस्थिती तुला माहितीये ना राजा मी किती मुश्किलीने सगळं आई मला सगळं कळत तुला काय करायचं एवढं बोलून मीरा तिथून निघून जाते कावेरीला त्यामुळे खूप वाईट वाटत ती मीराच्या मेहंदीच्या झाडांना काहीच करत नाही असेच काही दिवस जातात सतत जास्त काम करत राहिल्यामुळे कावेरीची तब्येत आता सारखी बिघडायची ती सतत आजारी राहू लागली माया तिला म्हणाली आई तू आराम कर तुला ताप आहे रात्रभर झोपली नाहीयेस मी जाते कामावर नाही मीरा तू कशाला नाही मी, मी जाते कावेरी उठून चालायला लागते तेव्हा तिला चक्कर येते मीरा तिला कशी वशी पकडते आणि कॉट वर पुन्हा झोपून हो तिच्या अंगावर चादर घालते आई बास आता आता तू आराम करशील आणि कामावर मी जाईन कावेरी घरी राहून आराम तर करत होती पण खर तर तिला चांगल्या उपचारांची गरज होती पण त्यासाठी पैसे तर नव्हतेच आता रोज मीराच काम करायला जायची आणि घरी आल्यावरही घरातली सगळी कामं करायची त्यामुळे या सगळ्या कामात तिला मेहंदी लावायला वेळच मिळायचा नाही मीरा <coughs> किती दिवस झाले ग तू मेहंदी नाही लावलीस हो आई अग आता माझ मनच लागत नाही अच्छा मेहंदी लावायला तुझ मन लागत नाही मला सगळं कळतंय मी इथे अशी आडवी पडले आणि माझ्या या बाळावर सगळी कामाची जबाबदारी आलीय बस पण आता खूप झाला माझा आराम मीरा जा तू जाऊन मेहंदी काढ आज मी जाईन कामावर नाही आई तू कुठेही जाणार नाहीस मी करेन सगळं आणि मी खरंच सांगते आई मी मी आता मोठी झाली ना मेहंदीची आवड आता संपली माझी असं बोलून मीरा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर निघते कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं मीरा सोसायटी मधल्या बऱ्याच घरात काम करायची त्यातलंच एक घर आरतीचं होतं तिच्या घरी राखी पौर्णिमेचा सण अगदी धूमधडाक्यात साजरा केला जायचा या सणाच्या तयारीसाठी मीरा पण तिला मदत करायची अरे असं कसं मी सगळ्या नातेवाईकांना मैत्रिणींना बोलवलंय मी आता त्यांना काय सांगू बरं फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर आरती फोन ठेवून देते आरतीला असं नाराज झालेलं बघून मीरा तिला विचारते काय झालं ताई साहेब तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय हो ग मीरा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय उद्या सण आहे त्यामुळे मेहंदी लावायला मी सगळ्या नातेवाईकांना इथंच बोलावलं होतं आणि आता शेवटच्या क्षणाला या पार्लर वालीने दिलाय आता सांगते येऊ शकणार नाही म्हणून आता काय करणार असं ऐनवेळी कोण तयार होणार आता एवढ्या सगळ्यांना मेहंदी लावायला कोण येईल ला आता मेहंदी काढायला अरे हो कावेरीने मला एकदा सांगितलं होतं की तुला मेहंदी लावायची भारी हाऊस आहे बास मग तर आता प्रॉब्लेमच नाही तूच बघून घे आता उद्या बऱ्याच हातांना मेहंदी लावायची तुला आणि चांगला रंगही आला पाहिजे बघ तुम्ही अजिबात काळजी कर नका ताई साहेब मी सगळं नीट करेन खूप दिवसांनंतर मीराच्या चेहऱ्यावर आनंद होता तिने घरी पोहचताच मेहंदीची खूप सारी पानं तोडून त्याची पेस्ट करायला घेतली हे बघून कावेरी मीराला म्हणाली अगं मीरा आता संध्याकाळ झालीये आता मेहंदी लावू नको बाळा हवा पण थंड आहे ही मेहंदी माझ्यासाठी नाही आहे पाचव्या मजल्यावरच्या ताई साहेब आहेत ना त्यांना लावायची आहे बरं ठीक आहे बाळा पण जरा नीट सांभाळून काळजी नकोस मेहंदी लावण्यात माझ्याकडून कधी चूक होईल का मीराने खूप सारी मेहंदी तयार करून घेऊन ती आरती कडे येते ती आपली मेहंदी कोण मध्ये भरतच होती तेवढ्यात आरतीची एक मैत्रीण तिला म्हणते आरती तू हे कुणाला बोलवलंयस मी ज्या पार्लरवालीचा नंबर दिला होता तिला कॉल नाही केलास का अगं केला होता ना पण तिने ऐनवेळी धोका दिला यायला नाही ना म्हणाली ती तू काळजी करू नकोस ग की मीरा आहे माझी मेड आहे ना कावेरी ही तिचीच मुलगी आहे खूप छान मेहंदी काढते ती तू पण पार्लर वाल्यांची गोष्टच वेगळी असते त्यांचं सगळं मटेरियल ब्रँडेड असतं मेहंदी छान लाल होईल याची गॅरंटी पण असते पण हिच्या मेहंदीची मला जरा शंकाच आहे बाई त्याच्यावर साध लेबलही नाहीये जर हातावर याची काही रिॲक्शन झाली तर तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम जी ही मेहंदी मी में स्वतः पाट्यावर वाटून तयार केलीये माझ्याकडे खूप सारी मेहंदीची झाड आहेत याच्यात असं काहीच नाही की जे तुम्हाला नुकसान करेल नाही बाई आरती सॉरी मला माझ्या हातावर कुठलीही रिस्क नकोय तुम्ही सगळ्या काढून घ्या मी तर पार्लर मध्ये जाऊनच काढीन एवढं बोलून आरतीची मैत्रीण शालिनी तिथून दुसऱ्या खोलीत निघून जाते मग आरती मीराला खुणावते आणि काम सुरू करायला सांगते अरे वा मानलं पाहिजे या छोटीने तर काय सुंदर मेहंदी काढलीये मला नाही वाटत की या मेहंदीचा रंग त्या पार्लर मधल्या मेहंदी सारखा येईल म्हणून आता मेहंदी किती रंगेल हे उद्या कळेलच ना आपल्याला लहान मुलगी आहे ती तिला असं घाबरवू नकोस अग मला काय माझे हात थोडीच खराब होणार आहेत तुम्हीच लावा आणि तुम्हीच भोगा शालिनी रागाने तिथून निघून जाते तिला पूर्ण खात्री होती की मीराची मेहंदी रंगणारच नाही उलट हातावर रिएक्शन होईल पण जे झालं ते अगदी या उलट झालं दुसऱ्या दिवशी मीराच्या घरी अरे ताई साहेब तुम्ही इथे तुम्ही तर सांगितलं होतं ना की आज कामावर येऊ नको म्हणून म्हणून मी नाही आले अग हो हो काल तू किती दमली होतीस म्हणून मी यायला नको म्हणाले मी तुला इथे कामासाठी बोलवायला नाही आले दुसऱ्याच कामासाठी आलीये आत नाही बोलवणार का मला अरे सॉरी सॉरी ताई साहेब या ना आत या आरतीला बघून कावेरी ही अंथरुणातून उठून उभी राहते आरती बरोबर तिची मैत्रीण शालिनी पण होती मीरा त्या दोघींना पाणी देत म्हणते हे घ्या ताई साहेब मेहंदी नीट रंगली ना ताई साहेब हे तुला मी नाही शालिनी सांगेल शालिनी आपले हात मीराला दाखवते तिच्या हातावर बरेच फोड आले होते ते पाहून मीरा तिला म्हणते अरे हे, हे काय झालं मी तुझ्याकडून मेहंदी नाही काढली उलट तुझा, तुझा अपमानच करत त्याची शिक्षा मिळाली आहे महागड्या पार्लर मध्ये जाऊन मेहंदी लावली आणि त्यांना बजावून सांगितलं होतं की मेहंदीचा रंग चांगला आला पाहिजे त्या नादात त्यांनी काय मिक्स केलं त्या मेहंदी मध्ये काय माहीत आणि माझ्या हाताचे हे हाल झाले आणि दुसरीकडे तुझी मेहंदी बघ ज्यांनी ज्यांनी लावली त्यांचे हात किती छान उठून आरतीचे आरतीने आपले हात तिला दाखवले मीराने तिच्या हातावर काढलेली मेहंदी खूपच छान रंगली होती म्हणून आरती मीराच्या घरी आली आणि कावेरीला म्हणाली बस कावेरी आता तू मीराकडून झाडू पोछाचं काम करणं बंद कर ती आता तेच करेल जे तिला करायला पाहिजे अ म्हणजे काय ताई साहेब ही आता मेहंदी काढेल सगळ्यांच्या हातावर माझ्या एका मैत्रिणीचं ब्युटी पार्लर आहे तिला हिचं काम आणि मेहंदी खूपच आवडली ती मीराला तिच्या पार्लर मध्ये मेहंदी काढायला बोलावतीये ती चांगले पैसेही देईल मीराला आणि तिथे राहून मीरा पार्लरची इतर कामं पण शिकेल आरतीचं बोलणं ऐकून कावेरीचे डोळे पाणावतात ती हात जोडून आरतीचे आभार मानते मीरा पण खूप खुश होते आता ती केवळ आपली मेहंदीची हाऊसच नव्हे तर चांगले पैसे कमावून आपल्या आईचे उपचारही करू शकणार होती बेस्ट बॉडीज हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी